माझ्या चॅनलला नेहमीच भेट देणाऱ्या प्रेक्षकांना माहिती आहे की माझ्या चॅनलवर अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांची सिरीज सुरू आहे. त्यातला आजचा आपला भाग तिसरा आहे. नवीन प्रेक्षकांसाठी सांगते, मी माझ्या चॅनलवर वेगळ्या वेगळ्या आरोग्यदायी पदार्थांच्या पेयांच्या सिरीज नेहमीच पोस्ट करते. आजचा व्हिडिओ अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांच्या सिरीजमधला आहे. आपल्या स्वयंपाकघरातले असे पदार्थ ज्यांच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात ते पदार्थ वापरून ही पेय बनवली आहेत. आता हे इन्फ्लॅमेशन म्हणजे नेमकं काय, हे चांगलं की वाईट, याची लक्षणं काय, उपचार काय आणि घरगुती उपचार याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी खूपच सोपी आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या अननसाच्या फोडी घालायच्यात. 1 कप अननसाचा ज्यूस निघेल एवढ्या फोडी आपल्याला घालायच्या आहेत. याच्यामध्ये अगदी 3-4 चमचे पाणी घालायचं, हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि गाळणीने गाळून या अननसाचा रस काढून बाजूला ठेवायचा आहे. अननस हे नॅचरल अँटी इन्फ्लॅमेटरी फळ आहे. या अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम आहे. या एन्झाईममुळे सूज कमी होते, जखमा बऱ्या होतात, वेदना कमी होतात, खास करून सांधेदुखीच्या वेदना कमी होतात. पचन सुधारतं. भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि त्यामुळे पेशींमध्ये तयार होणारे इन्फ्लॅमेटरी मार्कर्स कमी करायला मदत होते. एका मगमध्ये 3 छोटे कप पाणी घालायचंय. हे साधंच पाणी आहे. 3 भाग पाणी घालायचंय. याच्यामध्ये त्याच कपानी मोजून 2 कप शहाळ्याचं पाणी घालायचंय. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे हायड्रेटिंग आहे, नॅचरल कूलंट आहे, इलेक्ट्रोलाइट्स भरपूर आहेत. याच्यामुळे आपल्या शरीरातली सूज कमी व्हायला नक्कीच मदत होते. आणि त्याच कपानी मोजून 1 कप अननसाचा ज्यूस घालायचा आहे. याच्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस, 1/2 चमचा मीठ आणि 2 ते 3 चमचे मध घालायचं आहे. हे सगळं छान ढवळून घ्यायचं आहे. तुमचं मस्त अँटी इन्फ्लॅमेटरी पेय तयार आहे. हे चवीला खूप छान पण लाईट आहे, जास्त हार्श फ्लेवर्स याच्यामध्ये नाही आहेत आणि हे अँटीऑक्सिडंटने भरपूर असल्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत होते. याच्यामध्ये लिंबाचा रस, मीठ, मध सगळं असल्यामुळे शरीराला आवश्यक ते इलेक्ट्रोलाइट्स पण मिळतात आणि आपलं शरीर हायड्रेटेड पण राहतं. त्यामुळे हे पेय जरूर करून बघा. हे तुम्हाला गार आवडत नसेल तर तुम्ही कोमटही पिऊ शकता. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे एका ग्लासमध्ये भरपूर बर्फ घालून तुम्ही हा ज्यूस प्या. ताजी लोकल सीझनल फळं अख्खी खाणं कधीही चांगलं, पण आपण अँटी इन्फ्लॅमेटरी कॉम्बिनेशन्स बघतोय त्यामुळे तुम्ही हे पेय जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांच्या पुढच्या भागात लवकरच भेटूया. थँक्यू.